गुटखा वाहतूक प्रकरणी सूडबुद्धीच्या कारस्थानचे बळी ठरलेले आरोग्यदूत तुषार जगताप यांच्यावरील गुन्हा रद्द करून त्या खटल्यातून न्यायमूर्ती राठी यांनी त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. या निकालाने या प्रकरणामागचे षडयंत्र किंग एकनाथ खडसे यांना चांगलीच चपराक बसल्याची प्रतिक्रिया व्यक्त करून हा सत्याचा विजय असल्याचे तुषार जगताप यांनी या निकालाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले. इगतपुरी पोलीस ठाण्यात 11 नोव्हेंबर 2021 रोजी महाराष्ट्रात बंदी असलेल्या तंबाखूजन्य अंमली पदार्थ गुटखा वाहतुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात जगताप यांचा सहभाग असल्याचा कुठलाही सबळ पुरावा पोलिसांना सादर करता न आल्याने कोणत्याही प्रकारचा रिमांड न देता जगताप यांना अटक झाली. त्याच दिवशी न्यायालयाने त्यांना जामिनीवर मुक्त केले होते. या संदर्भात अधिक माहिती देताना तुषार जगताप 6 मे 2024 रोजी कुठलीही पूर्वकल्पना न देता गुटखा प्रकरणातील गुन्ह्यात मला नाहक गोवण्यात आले होते. ज्या वाहनात गुटखा मिळून आला किंवा सदरचा मुद्देमाल माझा होता असा कोणाचाही माझ्या विरुद्ध आरोप नाही, तसेच फिर्यादीत माझे नाव देखील नाही. या गुन्ह्यात 2 वर्षानंतर म्हणजे 2023 मध्ये खोटेपणाने गोवण्यात आलेले सदर दोषारोप पत्रात माझ्या विरोधात कुठलाही पुरावा नाही. मला विनाकारण सदरच्या खटल्यास सामोरे जावे लागले. त्यातून मला मानसिक वेदना होतील असा युक्तिवाद माझ्यातर्फे करण्यात आला होता. खटल्यातील संपूर्ण कागदपत्रे तपासून माझ्या विरुद्ध करण्यात आलेला 6 मे 2024 चा गुन्हा रद्दबातल ठरून न्यायमूर्ती राठी यांच्या न्यायालयाने या खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले असेही जगताप यांनी सांगितले. या खटल्यात जगताप यांच्यातर्फे राहुल कासलीवाल यांनी काम बघितले. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.